जॅपनीज मध्ये ओरी म्हणजे फोल्ड आणि कामी म्हणजे कागद. कामीचं झालं गामी आणि त्याचं झालं ओरिगामी. ओरिगामी ओरिगामी यस यस माई मी पण ओरिगामी. अरे आता वाटतंय की मी आता कागदाचा पक्षी आहे आणि मी आकाशात उडते. नाही ते दिसतंय मला उडतोय ते, पण कुठे उडतोय? हा पक्षी आता उडतोय पुण्याच्या प्रभात रोडवरून. प्रभात रोडवर फार ट्रॅफिक आहे का तिकडे? खूप ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकला पार करून हा पोहोचला आहे आर्काइव्सच्या गच्चीवर. गॉड पक्षी गच्चीवरून उडतोय, पक्षी गच्चीवरून उडतोय आणि माई चालली आहे स्लो मोशन मध्ये कासच्या पठारावरून. आणि दिसतायत का तुला मस्त मस्त फुलं आहेत माझ्या खाली? बापरे किती रंगीबेरंगी फुलं. आणि आता मी टपकन उडी मारून आली गोव्याच्या समुद्रावरून. एकदम गोवा, गोव्याचा समुद्र. अरे साताऱ्याहून जाताना वाटे कोल्हापूर लागत ना माई. हा माझी फिल्म आहे की नाही हो मला पाहिजे तिकडे मी जाणार. हा ते पण खरंच आहे. तर आता पक्षी लाटांमधून हळूहळू प्रवास करतोय आणि आता सांग आता कुठे कुठे आता पक्षी लपलाय ढगांच्या कुशीत. वाह क्या बात आहे. पक्षाला खूप थंडी वाजते, पक्षाला खूप थंडी वाजते. आणि गेस कर पक्षी कुठे आलाय? कुठे? हिमालयातल्या मॅक्लोगंजवर. पक्षी बसलाय घराच्या छतावर. पक्षाला खूप थंडी वाजते, पक्षी मस्त शीळ वाजतोय. मला काय वाटतंय माहितीये, ह्या पक्षाच्या बरोबर ना आता कोणीतरी असावं. थंडी एन्जॉय करायला, मस्त शीळ वाजवायला. हे माई मला असं वाटतंय की आत्ता ह्या पक्ष्यांनी पंखात पंख घालावेत आणि एकत्र खूप उंच उडत जाव. अरे वा, म्हणजे या दुसऱ्या पक्षाच्या शोधात तू आली आहेस का वरच्या मजल्यावर? नाही वरच्या मजल्यावर नाही. नाही नाही आम्ही अगं आता आम्ही थेट पोहोचलोय कुतुब मिनारच्या वर. अरे कुतुब मिनार? येस. अरे वा, मग तिकडून उतरत उतरत खामोशी के आवाज में हा दिल कबवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. दिल कबवर करे पुकार, प्यार का राग सुनो, ए भाई का राग सुनो रे. हळू हळू हळू, ए येडे पडशील माई. मला की नाही खरंच पडावं असं वाटतंय. हो का? पण आता पडावं असं वाटलं तर डॉक्टर नाही आपल्याकडे. झालंय पॅचअप? हा पॅचअप नो वेज. हो का? खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग. तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कस असत ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए नाईस. सॉरी इट्स ओके. हे एक
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.